अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये शनिवारी सायंकाळी 5:30 ते 6 वाजताच्या दरम्यान आलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे अनेकांच्या घराची छप्परे उडाले असून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचे वृत्त आहे. विजांसह पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे. 24 तासांच्या वर झाले असताना सुद्धा गुईखेडचा विद्युत पुरवठा हा अद्यापही पूर्ववत झालेला नाही. 2 दिवसांपूर्वीच चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील सोनगाव व इतर भागांमध्ये वादळी वाऱ्यांमुळे अनेक घरांचे नुकसान झाले होते. यानंतर पुन्हा शनिवारी आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे तालुक्यामध्ये पुन्हा अनेकांच्या घरांचे नुकसान झालेले आहे. गुईखेडमधील शेकडोंच्या घरावरील टिने उडालेली आहेत. याशिवाय विजेचे काही खांब वाकले असून विद्युत तारा गावांमध्ये लटकत आहेत. शनिवारी भारनियमनामुळे सकाळी 6:30 वाजता वीज गेली होती, तर काही विद्युत कामांमुळे व सायंकाळच्या वाऱ्यांमुळे रात्रभर वीज खंडित झालेली होती. त्यामुळे गुईखेड हे गाव संपूर्णपणे अंधारात होते. 24 तासांच्या वर झाले असताना सुद्धा रविवारी सकाळी सुद्धा विद्युत पुरवठा बंदच आहे. तर चांदूर रेल्वे शहरामध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटांसह वादळी पावसाने थैमान घातले आहे. चांदूर रेल्वे येथून VCN करिता शहजाद खान यांचा हा वृत्तांत.